जे मुंबईकरांच्या तोंडाला मिळायला लागलं पाहिजे ते गटाराला जात आहे, गटारावरनं नाल्यात जाते, नाल्यावरनं खाडीत जाते. हे तुम्हाला कदाचित अंदाज आला असेल केवढं मोठं काम करून ठेवलं यांनी, म्हणजे काम बिघडवून ठेवलं, काम करून नाही ठेवलं, काम बिघडवून ठेवलं. नोव्हेंबरला घडलेली गोष्ट, 10 लाख लिटर पाणी दररोज वाया जात आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये वागळे इस्टेट रोड नंबर 16 इथे एका जागेवरती बोरिंग मारण्यात आलं. त्या बोरिंगसाठी MIDCने परमिशन दिली होती का नाही हे माहीत नाही, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मुंबईसाठी पाणी पुरवठा करणारा एक मोठा बोगदा कापूर बावडीतनं तांसाकडे गेला आणि कापूर बावडीतनं भांडुपला जे फिल्ट्रेशन आहे तिथे गेला आणि ते खूप मोठं काम आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे केलं गेलं. कुठलीही परमिशन न घेता, त्या जागेची कुठलीही माहिती न घेता तिथे बोरिंग मारण्यात आलं. ते बोरिंग मारल्यानंतर त्या बोगद्याला भोग पडलं आणि त्या बोगद्याला भोग पडल्यानंतर मुंबईकरांचं जाणारं पाणी हे जवळजवळ दिवसाला 10 दशलक्ष लिटर पाणी हे वाया जात आहे. तिथे तळं झालं आहे, ते कोणाला समजू नये म्हणून तिथे छुपछाप सक्शन पंप लावलेत आणि ते गटारात सोडलं जात आहे. एकतर त्याच्यामुळे मुंबईच्या जल जो ह्याचा प्रकल्प आहे, भांडुपचा प्रकल्प जो आहे जिथे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर होतं, तिथे गढूळ पाणी जात आहे. हा बोगदा बंद करायचा असेल तर तुम्हाला शटडाऊन घ्यावा लागेल आणि तो शटडाऊन हा मुंबईला 15 दिवस पाणी न मिळणार असेल. हे कधीतरी एकेकाळी तुटलं होतं तेव्हा त्या काळी 8 कोटी रुपयाचा दंड मारला होता. आता हा दंड आपल्यावर लागू नये म्हणून ना MIDC घ्यायला जबाबदारी घ्यायला तयार आहे, ना BMC तयार जबाबदारी घ्यायला तयार आहे, ना MIDC जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि मुंबईत काय सांगितलं जातं की 10% पाणी कट, थोडंसं पाणी उशिरा येईल, थोडंसं पाणी कमी येईल. त्याचं कारण काय? तर वागळे इस्टेटमधल्या रोड नंबर 16 ठाण्यातल्या एका जबाबदार माणसाने बोरिंग मारलं आणि त्या बोगद्यालाच भोग करून टाकलं. आणि हे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात घडते आणि मुंबईला आज पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागते. गढूळ पाणी मिळतं आहे. आमचं कोणावर कारवाई करा असं आमचं म्हणणं नाही आहे. आमचं म्हणणं आहे की कमीत कमी ते काम पूर्ण करा. हे सगळं सगळ्यांना माहीत आहे पण कोणीच कशावर बोलायला तयार नाही. सर, हे नेमकं पाणी कोणामधून मुरत आहे? पाणी नेमकं मुरल्यामागचं कारण काय? कुठे मुरत आहे पाणी? म्हणजे पाणी कुठे मुरत आहे? पाणी कोणामधून मुरत आहे? नाही नाही, आम्हाला काय त्याच्याला आरोप करायचा नाही. मुंबईकरांना जी पाण्याची समस्या भेडसावते आहे ती पाण्याची समस्या मुंबईकरांना भेडसावू नये. मुंबईकरांना पाणी शुद्ध आणि त्यांच्या हक्काचं जे पाणी आहे ते मिळायला हवं. 10 लक्ष लिटर पाणी दररोज वाया जाणं ही काही म्हणजे फार मोठी अभिमानाची गोष्ट नाही आहे. तिथे दररोज गटारामध्ये पाणी जात आहे जे मुंबईकरांच्या तोंडाला मिळायला लागलं पाहिजे ते गटाराला जात आहे, गटारावरनं नाल्यात जाते, नाल्यावरनं खाडीत जाते. आमची फक्त आमचं गारहाणं एवढंच आहे की मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवताय तुम्ही आणि त्याची जबाबदारी घेऊन ते मिटवा ना. तू आता बोगदा परत कसा बनवायचा हा जॅपनीज तंत्रज्ञानाशिवाय बनवू शकत नाही तुम्ही, कारण का तो काही मीटर खोल आहे. तुम्ही कसं करणार? तो बोगद्याला बोगदा मारून आतमध्ये माणसं उतरावे लागतील, त्याच्यावरती तो पत्रा बसवावा लागेल. अवघड काम आहे. त्याला कमीत कमी 2 महिने लागतील असे तंत्रज्ञ म्हणतायत. त्याला ब्लॉक घ्यावा लागेल, ते पाणी थांबवावं लागेल आणि तो बोगद्याचं सरकमफरन्स जे आहे, डायमीटर अँड सरकमफरन्स, ते काही फूट आहे. तुम्हाला कदाचित अंदाज आला असेल केवढं मोठं काम करून ठेवलं यांनी, म्हणजे काम बिघडवून ठेवलं, काम करून नाही ठेवलं, काम बिघडवून ठेवलं. तर
मेन पाईपलाईनला नाही, बोगद्याला, बोगदा असा मोठ्याच्या मोठ्या आहे. काही दिवस काम चालू होतं, अंडरग्राऊंड घातलाय तो त्यांनी. खूप आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हा बोगदा करण्यात आला होता. काही हजारो कोटी रुपयाचा तो बोगदा आहे, ती पाईपलाईन नाही आहे, तो बोगदा आहे. अज्ञान. एम एम आर डी करून काही कागदपत्र दिली जातात त्या भागात बोरिंग खोदा किंवा नका खोदू असे. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी परमिशन घेतली नाही घेतली, काय केलं काय केलं नाही, माझं त्याच्यावरती काही आक्षेप नाहीत. कोणाला कसं आहे काय करायचं ते करू दे, पण मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवू नका. मुंबईकरांना जो हे त्रास, नोव्हेंबरला घडलेली गोष्ट, 10 लाख लिटर पाणी दररोज वाया जातं आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहे. म्हणजे 3 कोटी लिटर दर महिन्याला वाया जातं आहे, असं 3 कोटी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च 5 महिने झाले आहे.